त्यासाठी लागणार इन्ग्रेडियंट, एक वाटी हा बटाटा घेतलेला आहे म्हणजे कच्चा बटाटा, तो सोलून घेतलेला आहे. दोन मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, एक मीडियम साईजचा कांदा, अद्रक, लसूण आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण गाजर घेतले, अर्धी वाटी शिमला मिरची घेतलेली आहे. तर प्रथमतः आपण कुकरमध्ये एक ग्लास पाणी ओतणार आहे, गॅस ऑन करायचा आहे आणि त्यामध्ये ह्या ज्या आपण वॉश करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. एक वाटी फ्लॉवर, एक वाटी पोटॅटो, आपल्या आवडीप्रमाणे गाजर घालून घ्यायचं आहे, अर्धी वाटी शिमला मिरची, हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचं आहे. दोन शिट्ट्या किंवा तीन शिट्ट्या काढायच्या आहेत. कांदा आणि टोमॅटो हा मऊ शिजलेला आहे. आता आपण गॅस ऑफ करणार आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर हे मिक्सर मधून काढणार आहे. आता हे कांदा आणि टोमॅटोचं मिश्रण जे आहे ते आपण आता थंड करणार आहे आणि त्यानंतर हे मिक्सर मधून फिरवून घेणार आहे. तर आता आपल्या भाज्या शिजून थंड झालेल्या आहेत, आपण बघणार आहोत आता. तर आपल्या ह्या भाज्या छान पैकी शिजलेल्या आहेत, त्या आपण आता ह्या आपल्या मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या सर्व भाज्या मॅश करून घेतलेल्या आहे, त्याला थिकनेस आलेला आहे असा. हे आता आपण कांदा आणि टोमॅटो थंड झाल्यानंतर मिक्सर मधून त्याचं मिश्रण करून काढलेलं आहे, त्याची बारीक पेस्ट केलेली आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करणार आहे. फोडणीसाठी करणारे जे साहित्य आहे ते म्हणजे इथे आपण 3 टेबलस्पून गावरान तूप घेतलेलं आहे. तुम्ही तूप किंवा बटर दोन्ही पैकी कशाचाही युज करू शकता. तसंच फोडणीसाठी जिरं, 2 टेबलस्पून पावभाजी मसाला, 1/2 टेबलस्पून हळद, 1/2 टेबलस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट, 2 चमचे लाल तिखट, आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट वापरू शकतो. तर आपण आता जे आपलं स्मॅशिंग झालेलं आहे त्याला फोडणी देणार आहोत. आता आपण जे बटर तूप घेतलेलं आहे ते कढईमध्ये आपण अगोदर घालून घेणार आहोत. त्यातला अर्धा बटर आपण अगोदर घालून घेणार आहे. त्यामध्ये आपण जिरं घालणार आहे फोडणीसाठी.
तर त्यानंतर आपण जे कांदा आणि टोमॅटोचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते अगोदर कढईमध्ये परतून घेणार आहे तेलावरती आणि तुपावरती. आता कांदा आणि टोमॅटोची प्युरी आपण चांगल्या प्रकारे तेलावरती फ्राय करून घेतलेली आहे, तर आपण त्यामध्ये ड्राय मसाले ऍड करणार आहोत. त्यासाठी 2 टेबलस्पून जे आपण लाल काश्मीरी पावडर घेतली आहे ती ऍड करणार आहोत प्रथमतः आपण. त्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून पावभाजी मसाला घेतला आहे तो ऍड करणार आहे. ही जी हळद पावडर घेतली आहे आपण 1/2 टेबलस्पून ती आपण घेणार आहोत. आणि हा गरम मसाला हे सगळे गरम मसाले टाकल्यानंतर आपण हे तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तर आता आपली ही जी पेस्ट होती प्युरी होती ते प्युरी चांगल्या प्रकारे आपण फ्राय करून घेतलेली आहे आणि मसाले पण छान असे फ्राय करून झालेले आहेत. तर यामध्ये आता आपण मगाशी जे बनवलेलं मॅशिंग आहे पावभाजीचं ते आपण ऍड करून घेणार आहोत. तर हे आपल्याला ऍड करायचं आहे ह्याच्यात. आता आपल्याला चवीप्रमाणे मध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता ही जी भाजी आहे आपली ती 1-10 मिनिट झाकून ठेवून उकळी काढून घ्यायची आहे. याला आपण ही झाकून ठेवणार आहोत. आणि याच्यासाठी गॅस मंद ठेवायचा आहे. तर आता आपली पावभाजी उकळी येऊन तयार आहे. आपण गॅस ऑफ करणार आहोत. तर हा बघा आपल्या पावभाजीला छान असा सुरेख असा कलर आलेला आहे. तर आता आपण त्यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत. त्यावरती थोडीशी कोथिंबीर सर्व करायची आहे. आणि हे राहिलेलं जे तूप होतं ते आपण घालून घेणार आहोत. थोडस जे आपलं राहिलेलं तूप होतं ते आपण घालून घेतलेलं आहे. आता पूर्णपणे आपल्या पावभाजीला सुंदर असा कलर आलेला आहे. तर आता आपण ही पावभाजी सर्व करणार आहोत. तर आपण आता पावभाजी सर्व करून घेणार आहोत. पावभाजीचा थिकनेस हा आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकतो. तर आता आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे. तर आजची आपली पावभाजीची रेसिपी रेडी आहे खाण्यासाठी. माझी पावभाजीची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे मला कळवायला विसरू नका. आणि माझे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी नवनवीन रेसिपी शिकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.